नमस्कार मी प्रशांत सागवेकर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबतच्या या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमात सेक्स आणि त्या संदर्भातले जे वेगवेगळे महत्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय मग त्यात सेक्स आणि योगा आहे म्युझिक आहे झुंबा आहे सेक्स आणि धुम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे वेगवेगळे जे फायदे आहेत अशा अनेक विषयांवरती सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या सहज भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आजय अशाच एक महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरंकडून मार्गदर्शन घेणार आहोत तो विषय कोणताय याबद्दल मी तुम्हाला सांगणार मा आहे पण त्याआधी डॉ विजय दईफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून डॉ विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत डॉ दहीफळे यांचे क्लिनिक हे है औरंगाबाद हैदराबाद दिल्ली मध्ये द्वारका आणि पुणे इथं आहे तसं नवी मुंबई मध्ये नेरळू इथं आहे दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक आहेत डॉक्टर हे नेहमीच देशविदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्सेससाठी जात असतात तसंच सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात डॉक्टरांबद्दल आपण जाणून घेतलं आता आपण चर्चा करणार आहोत पन्नाशी नंतरचं सेक्स लाईफ त्या विषयावरती आणि आज डॉक्टर विजय देफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आपण सरांचं स्वागत करूया सर स्वागत नमस्कार पन्नाशी नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर आपण चर्चा करतोय गेल्या अनेक भागांपासून आपण सातत्यानं याच विषयावरती आहोत आणि चर्चा करतोय कारण या वयातच वेगवेगळ्या लैंगिक समस्यांना पुरुष आणि अगदी स्त्रिया देखील सामोऱ्या जात असतात लैंगिक समस्यांसंदर्भात अजून एक महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी मला जाणवते आणि तो भाग म्हणजे पार्टनर्समध्ये किंवा पती पत्नींमध्ये असणारा संवादाचा अभाव बाकी सगळ्याबद्दल वादविवाद होतात भांडणं होतात पण जेव्हा लैंगिक समस्या हा विषय येतो तेव्हा अगदी प्रमाणात म्हणजे अ कमी अधिक प्रमाणात काहीही न करता चर्चा माणसं निर्णयावर येतात बोलणं टाळलं जातं आणि समोरच्याला दोषी ठरवून नातंच संपवण्याचा एक वाईट निर्णय घेतला जातो जो अत्यंत चुकीचा आहे असं मला वाटतं गेल्या काही भागांमध्ये पुरुषांमध्ये जी लैंगिक शिथिलता असते त्यावर सरांनी वेगवेगळे उपाय कसे केले जातात हे आपल्याला सांगितलं आहे मग त्यात ब्ल्यू पीलसारख्या गोळ्या ज्याला आपण स्टॅमिना वाढवण्यासाठीच्या गोळ्या म्हणतो आय सी आय सारखं इंजेक्शन आणि आता आज सर आपल्याला पी शॉर्ट इंजेक्शन्स याबद्दल सांगणार आहेत वैद्यकीय ट्रीटमेंट इलाज उपचार सगळं काही उपलब्ध आहे पण गरज आहे ती अशा पद्धतीचा काही आजार मला आहे आणि मला उपचारांची आवश्यकता आहे हे सत्य स्वीकारण्याची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर विजय दैफळे आणि त्यांची टीम गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावरती जनजागृतीचं एक फार मोठं काम करत आहेत तुम्ही तुमच्या समस्यांसंदर्भात सरांना भेटू शकता त्यांचं कन्सल्टेशन देखील घेऊ शकता सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत औरंगाबाद आहे पुणे आहे नेरुळ आहे दादर आहे ठाणे कल्याण नाशिक अशा सेंटर्सवर जसे अनेक जण नियमितपणे येतात सरांचा सल्ला घेतात तसं तुम्ही सुद्धा करू शकता आपल्या सगळ्या संकांचं निरसन करून घेऊ शकता आजच्या विषयासंदर्भात डॉक्टर काय बोलतात काय सांगतात हे आपण पाहूया पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय आजचा विषय आहे पन्नाशी नंतरचं लैंगिक आयुष्य आणि या विषयावर आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता तुमच्या समस्या अडचणी सरांना थेट विचारू शकता त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन हा मुंबईचा एसटीडी कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे सहासा आठ चार तीन 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 आणि दुसरा क्रमांक आहे सात चार एक शून्य शून्य तीन शून्य दोन दोन आठ चला कार्यक्रमाला सुरुवात करूया आजच्या चर्चेला सुरुवात करण्यात आली आणखी एक महत्वाची गोष्ट जसं नेहमी डॉक्टर विविध ठिकाणी कॉन्फरन्सेससाठी जात असतात आपल्या सर्वसामान्यांप्रमाणे अगदी डॉक्टर्सना सुद्धा सर मार्गदर्शन करत असतात तशीच एक कॉन्फरन्स नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती डॉक्टरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल जाणून घेऊया आणि त्याच्यापुढे अजून एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे आज जागतिक डॉक्टर दिवस आहे आपण डॉक्टरांना शुभेच्छा देऊया सर आज जागतिक डॉक्टर दिन आहे तुम्ही सातत्याने गेल्या सहा वर्षांपासून आम्हाला मार्गदर्शन करताय आमच्या सोबत आहात हा एक नवा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलाय आणि त्या करता आजच्या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या परिवाराला डॉक्टर मॅडमना खूप फू, खूप शुभेच्छा आणि तुमचा हा जो तुम्हाला सोबत घेऊन असलेला परिवार आहे हा वृद्धिंगत हो जा होत अशा ही शुभेच्छा तुम्हाला काय सांगा नक्कीच या ठिकाणी सर्वप्रथम जगभरातील सर्व डॉक्टर्सना नॅशनल डॉक्टर्स डे निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर्सनी जे ह्या करोनाच्या पिरियडमध्ये काम केलेलं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वांचं जीवन वाचवलेलं आहे अशाच प्रकारचे हिरोज म्हणायला त्यांना ना हरकत नाही आणि ह्या शुभेच्छा देऊन आपण परत जाऊया त्या कॉन्फरन्सबद्दल तुम्ही मला विचारलं फॅमिली फिजिशियन असोसिएशन नाशिक त्या नाशीक नाशीक या ठिकाणची एक मोठी सी एम ए त्या ठिकाणी गेल्यात आली गेल्या संडेला आणि त्या सी एममध्ये स्पेशली प्रेसिडेंट डॉक्टर पंकज देवरे ट्रेझरर डॉक्टर विनय मोगल त्याचबरोबर सर्व ऑर्गनायझिंग कमिटी आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील नाशिकमधील सर्व डॉक्टर्स फिजिशियन्स यांना पेनाईल इम्प्लांट आणि त्याचबरोबर ऑर्गॅझम या विषयावर त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन केलं यामध्ये इम्प्लांट कसं करतात इम्प्लांट हे कुठल्या स्टेजला गेल्यानंतर करायचं असतं पहिल्यांदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट असते नंतर काही इफेक्ट नाही आला तर त्या ठिकाणी इंजेक्टेबल थेरपी असते थे। ज्यामध्ये की वेगवेगळे प्रकार पी शॉट थेरपी आहेत किंवा बरेचदा इंट्राकारफोरल इंजेक्शन थेरपी आहे आणि या गोष्टी जेव्हा फेल जातात फेल गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट बरोबर नाही किंवा रिझल्ट बरोबर नाही असं म्हणू शकत नाही तर ते लिमिटेशन आहे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे किंवा स्क्लेरॉटिक डिसऑर्डरमुळं किंवा काही सायकॉलॉजिक न्युरोजेनिक वास्कॉलॉजेनिक आणि कार्फोरल अशा कारणामुळं त्या ठिकाणी रक्तपुरवठा खंडित झालेला असतो मग अशा वेळेला आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं की या ठिकाणी हा उपाय चालत नाही तर अशा वेळेला पेनाईल इम्प्लांट हा प्रकारचा उपाय केला जातो जेणेकरून अतिशय नॉर्मल पद्धतीने लैंगिक आयुष्यानंतर चालू होतं लग्न करता येतं त्यांना मुलं होतात कसल्या प्रकार त्रास होत नाही सेन्सेशन आणि सर्व प्रकारच्या नॉर्मल पद्धतीने गोष्टी त्या ठिकाणी मेंटेन राहतात दुसरा विषय डिस्कस केला तो आम्ही ऑर्गॅझमवर और। ऑर्गॅझम म्हणजे स्त्रियांमधील सेक्शुअल डिस्फंक्शन ही गोष्ट अस्तित्वात असते का हे बऱ्याच जणांना माहीत नाही मग ती अस्तित्वात नसेल तर सर्वांना वाटतं की फक्त मेललाच कमजोरी असते त्यांनाच प्रॉब्लेम असेल फिमेलला काही प्रॉब्लेम नसतो का मेलमध्ये जसं ज्या कलेक्शन होतं तसं फिमेलमध्ये होतं का या सर्वात जटिल प्रश्नावर अतिशय सुंदर असं त्यांना मार्गदर्शन दिलं आणि ऑरगॅजमुळं कशा पद्धतीने तुम्ही नॉर्मल प्रेग्नन्सी करून तुम्ही आय व्ही एफ किंवा आय वाय टाळू शकता आणि डिलिव्हरी देखील कसं नॉर्मल पद्धतीने होऊ शकतं हे सर्व गोष्टी विस्तृतपणे सांगितल्या आणि फिमेल सेक्शल डिस्फंक्शनमध्ये त्या ठिकाणी डिझायर कमी असणे त्याचबरोबर अरावजल न होणे समजा आराव जर झालं तर त्या ठिकाणी ऑर्गॅझम न होणे आणि ऑर्गॅझम न होणे याच्या पलीकडे देखील नक्की बऱ्याचदा पेनफुल कॉयटस म्हणजे ॲक्टिव्हिटी करताना पेन होणे ड्रायनेस येणे त्या ठिकाणी बऱ्याचदा क्रॅक होणे आणि इन्फेक्शन होणे अशा पद्धतीने चर्चासत्रात सर्वांनी भाग घेतला आणि अतिशय सुंदर रीतीने सर्व फिजिशियननी ही चांगली कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन नक्कीच सर आपले प्रेक्षक आपली वाट बघत आहेत नक्की फोन घेऊया मुंबईतून नितीन आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आपली मला असा प्रश्न विचारायचं की पन्नाशी नंतर सायकोलॉजिकल म्हणजे आपल्या मानसिकरित्या तयार होण्यासाठी काय करायचं त्याच्याबद्दल सांगा बरं सायकोलॉजिकल आणि दुसरा काय विचारला भाग तुम्ही मूड स्विंग मूड स्विंग जे होतात ते अतिशय सुंदर टॉपिक आहे जसं मिनोपॉज असतं बरोबर अँड्रोपॉज असतं अँड्रोपॉज म्हणजे काय की पुरुषांमध्ये हार्मोन्सचे बदल झाल्यामुळं टेस्वाण कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी लैंगिक शिथिलता येते सेक्शुअल डिस्फंक्शन होतं कठोरता येत नाही हे बघा इच्छाशक्ती खूप आहे तुम्ही सेटल झालेला सगळं काही करायची भावना आहे पण त्या ठिकाणी एक सायकोलॉजिकली बऱ्याचदा मला बी पी झालं मला डायबिटीज झालं मला पॅरालिसिस झालं मला किडनी फेल झालं असं विविध आजार झाले आणि मी आता निष्क्रिय झालो असं न म्हणता त्या ठिकाणी एक्झरसाईज योगा प्राणायाम हे कंटिन्यू करा तज्ज्ञाना बेटास महत्त्वाची गोष्ट सांगेन सेक्शुअल डिस्फंक्शन हा आजार अजिबात नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जसं वय वाढल्याने केस पांढरे होता टक्कल पडतं त्याचबरोबर चष्मा लागतो त्या टाईपमध्ये हे मेंटेनन्स आहे तेव्हा मेंटेनन्स करायला घाबरायचं नाही तज्ञाने बेटा अति सुंदर प्रकारची मेडिसिन गरज पडली तर इंजेक्शन आणि इम्प्लांट करून त्याला अतिशय चांगला रिझल्ट देता येतो नक्कीच पुढचा कॉल घेऊया हरकत रोहिणी आहेत हैदराबाद वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला रोहिणी काय समस्या आहे आपली हॅलो सर बोला बोला सर सरांना सर्वप्रथम डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व मॅडम ला पण सर वा धन्यवाद सर स्त्रियांमध्ये मासिक पाळी किंवा मेन्सिन्स गेल्यानंतर सेक्सची भावना कमी होते का व त्यावर काही उपाय ते सांगा सर खूप एक्सलंट बघा आता अँड्रोपॉज बोललो आपण नक्कीच तर आता हा आला मिनोपॉज रजवृत्ती वयाच्या नंतर इस्ट्रोजन प्रदूषणच्या मात्रा कमी झाल्यामुळे मासिक पाळी ही में, में येत नसते आणि ती न आल्यामुळं शरीरामध्ये खूप बदल होतात चिडचिडेपणा येतो इरिटॅबिलिटी वाढते लॉस ऑफ इंटरेस्ट म्हणजे सेक्शुअलमध्ये इंटरेस्ट येत नाही त्याचबरोबर खालच्या ऑर्गनमध्ये वल्सरपणा न येणे त्या ठिकाणी पेन होणे डिफिकल्ट क्वायटस होणे आणि बऱ्याचदा असं हळूहळू हो त्यातनं निरसपणाने या गोष्टी होत असतात म्हणूनच अर्थातच लिबिडो म्हणजे सेक्सची भावना कमी होते खरं नक्कीच होते यासाठी भेटा अतिशय सुंदर ट्रीटमेंट्स आहेत टेस्टस्ट्रॉन माइल्ड लोसमध्ये थेरपी आहे लोकल क्रीम्स आहेत हे घेतल्यानंतर हे सर्व काही उपके करून वयाच्या पासष्टीपर्यंत हे लैंगिक आयुष्य तुम्हाला मेंटेन ठेवता येतं नक्कीच सर पुढचा कॉल घेऊया सारख्या मलाट अश्विनी आहेत त्यांना प्रश्न विचारायचे आहे बोला अश्विनी काय समस्या आपली नमस्कार सर नमस्कार नमस्ते, बोला सर डॉक्टर शो खूप छान असतो चांगली माहिती तुमचा शो तर माझा प्रश्न होता की स्त्रियांमध्ये संबंध झाल्यानंतर होते का आणि त्याचे काय फायदे होतात पण जर झालं नाही तर मग काय तोटे होतात ते थोडस माहिती मला मिळाली तर बरं होईल खूप महत्वाचा प्रश्न आहे सेपरेट टॉपिक अतिशय मेलवर डिमांड येणारं जसं पुरुषांमध्ये वीर्यस्खलन होतं तसं स्त्रियांमध्ये होतं का होत नाही खूप जणांना माहीत नाही तर नक्कीच ते स्त्रियांमध्ये देखील होतं त्याला ऑर्गॅझम म्हणतात युरेस्च्या ठिकाणी एक जी पॉईंट असतो त्या ठिकाणावरनं एका डक्टमधनं पी एस ए म्हणजे प्रोस्टेट ॲसिड फॉस्फटेज हा द्रव त्यातनं बाहेर येतो त्यामध्ये फ्रुट्रो देखील बाहेर येतं ते बऱ्याचदा युरेस्थ्रामध्ये राहतं किंवा ट्रिकलहून व येतं या फ्लुईडचा रोल काय यांचं म्हणणं आहे ते काय नैसर्गिक पद्धतीने जर प्रेग्नन्सी राहायची असेल तर ऑर्गॅझम व्हायला पाहिजे सिमेंट डिपॉझिशन झाल्यानंतर ते होल्ड केलं गेलं पाहिजे आणि होल्ड केल्यानंतर त्या स्पमला मोटिलिटी देऊन कुशापर्यंत न्यायचं असेल तर हे ॲसिड जे आहे पी एस ए हे त्याला मदत करता आणि प्रेग्नन्सी राहते आणि नाही ऑर्गॅझम झालं तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत इनकॉन्सी प्रॉब्लेम आहे डिस्पोर्नियम आहे वजन लॅक्सिटी आहे या गोष्टी आहेत तज्ज्ञांना भेटावं नक्की त्याला ट्रीटमेंट घेतल्यानंतर खूप सुंदर रिझल्ट आहे प्रेग्नन्सी देखील होते आई आयु आयुब आयु आयु देखील टाळता येतं डिलिव्हरी देखील नॉर्मल होते असे अनेक फायदे आहेत नक्कीच पुढचा कॉल दादा दादा उबाळे आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला काय समस्या आहे आपली नमस्कार सर नमस्कार बोला प्रथमत सुखी जीवनाचा मंत्राचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर एम सीएच आणि औरंगाबादच्या सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर उज्ज्वला साई दहीफळे मॅडम एम सी एच यांना डॉक्टर्स डेच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद नक्कीच काही पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट जाडीला मोठा आणि लांबीला कमी किंवा जास्त आढळून येतो ओके okay. तर काही पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट जाडीला लहान आणि लांबीला कमी किंवा जास्त आढळून येतो ओके okay. तर काही पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट लहान आढळून येतो ओके म्हणून माझा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे पुरुषांचे प्रायव्हेट पाठ जाडीला लहान मोठे आणि लांबीला कमी जास्त आढळून येतात त्याप्रमाणे okay. स्त्रियांचे प्रायव्हेट पाठ लहान किंवा मोठे आणि लांबीला कमी किंवा जास्त आढळून येतात की नाही त्याबद्दल सांगा सर मला वाटतं खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ही शंका प्रत्येक पुरुषाच्या आणि स्त्रीच्या मनामध्ये असते क्युरिओसिटीचा पार्ट असतो कारण हे असं बघता येत नाही एक उत्सुकता आणि झालं तर काय होत हे बघा आपण सुखी जीवनाच्या मंत्राचं डायस का उभं केलं तर नॉर्मल काय कायनॉर्मल काय हे कळल्याशिवाय तुम्हाला कम्पॅरिझन करता येणार नाही आणि ह्या खुळ्या भावना डोक्यात ठेवून तुम्ही अतिशय टोकाला म्हणजे पर्यंत गोष्टी केलेल्या आहेत लिंगाचे विभिन्न वीस प्रकार आहेत त्याचबरोबर योनीचे जे प्रकार तुम्ही पाहिले ते देखील जवळपास पाच तर मेन कॅटेगरी एका स्टडीमध्ये पाहिल्यात आहेत पण त्यामध्ये आणखी दहा ते पंधरा प्रकार आहेत तर अशा प्रकारे व्हॅरिएशन साईजमध्ये असेल तर स्वतः त्याच्यावर अभ्यास करून फार काही तर्कवितर्क लावायचे नाहीत बरोबर तज्ञांना भेटा अशी लांबी किमी असणे जसं पुरुषांमध्ये जाडी लांबी त्याचा आकारमध्ये फरक असतो तसा योनीमध्ये देखील काही वजन ॲट्रिजी आहे वजन अजेनेसिस आहे बऱ्याचदा सेप्टेट वजन असते बऱ्याचदा व्हर्टिकल सेप्टम असतात बऱ्याचदा आडवे सेप्टम असतात बऱ्याचदा हायमेन जे आहे समोरचा जो भाग असतो जो ओपन व्हायला पाहिजे तो ओपन झालेला नसतो आणि अशा कंडिशनमध्ये त्यांना जेव्हा पार्टनरसोबत जातात त्यावेळेला मग कंप्लेंट होते की ते परफॉर्मन्स करत नाहीत पेन असल्यामुळे रिस्पॉन्सच देत नाहीत अशा वेगवेगळ्या खुल्या कपड्या त्यामध्ये आहेत एकच सांगेन असा प्रॉब्लेम आल्यानंतर न लाजता न बुसता तज्ञांना भेटणे आणि त्याला अतिशय चांगल्या प्रकारच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहेत समजा स्मॉल सेज असेल तर डायलटेशन आहेत बऱ्याचदा पेनफुल क्वायटस असेल तर काही लुब्रिकंट त्याला दिले जातात अशा पद्धतीने हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो प्रशांतजी बऱ्याचदा या प्रॉब्लेममुळं कंप्लीट डिव्होर्सपर्यंत गेलेल्या केसेस आपण थांबवलेल्या आहेत नक्कीच खूप महत्वाची माहिती डॉक्टर आपल्याला आहेत खरं तर खूप महत्वाचा हा विषय आहे आपल्या सगळ्यांचं हे सगळं खाजगी आयुष्य आहे स्त्री असेल किंवा पुरुष असेल प्रत्येकाला असं वाटतं की हे खाजगी आयुष्य निरोगी असावं आरोग्यमय असावं पण मला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा ॲड करावा असा वाटतो की हे जर तुम्हाला जरी वाटत असलं डॉक्टर जरी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार असले डॉक्टरांकडे खूप ज्ञान जरी असलं उपचार प्रत्येक बाबतीमध्ये जरी असलं तरी तुम्ही डॉक्टरांपर्यंत येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते कारण या शंकांच्या बाबतीमध्ये आपण कुठेतरी गैरसमजामध्ये असतो आणि आपण पुढेच यायला बघत नाही सर सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी म्हणते की पी शॉर्ट इंजेक्शन तो घेऊया दिनेश आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला दिनेश काय समजते हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू मला असं विचारत आहे की असा एक समज आहे की चाळीस थेंबापासून एक आता थेंब बनतो असा एक समज आहे okay. तो खरा आहे का आणि त्यामुळे असा एक समज आहे की त्यामुळे जास्त कॉन्टॅक्ट किंवा सेक्स करायला नको हे बरोबर आहे का व्हेरी गुड अतिशय सुंदर प्रश्न मीच मीच ज्याला म्हणतो आपण आणि या ठिकाणी क्लिअर होणं अतिशय आवश्यक आहे वीर्य कसं बनतं कुठून बनतं हे मी जेव्हा सांगेल तेव्हा हा भाग आपोआपच त्यातनं शंका दूर होईल प्रोस्टेट ग्रंथी आहे प्रोस्टॅटिक फ्लेट तयार करते जे की स्पर्मला नरिशमेंट देते समानल वेसिकल असतात त्या ग्रंथीच्या मागं ते, माग, ते स्टोअर करतं हे फ्लुइड आणि त्यातलं फ्लुईड हे इजॅक्युलेशन झाल्यानंतर हे येत असतं आपल्या युरस्त्रामध्ये तिथं बल्ब युरेस्त्र गांड असतात त्याच्या सिक्रिशननी हे फ्लुइड बनतं आणि टेस्टिसमधनं अंडकोशामधनं अंडाशयामधनं स्पम येत असतात ह्या तीन ठिकाणावरचं एकत्र मिलन झालं हे वीर्य बनतं दोनशे प्रकारचे प्रोटीन असतात आणि हे वीर्य रेग्युलरली जेवढंच कलन होईल उलट स्टडी अशी झालेली एकवीस वेळा कलन जर समजा एका महिन्यात झालं तर तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर होणार नाही किंवा बरेचदा पार्टनरला कसल्या प्रकारचं डिप्रेशन किंवा त्यांना कॅन्सरचा आजार होणार नाही तुम्ही यंग राहाल ॲक्टिव्ह राहाल कुठल्याही प्रकारे असं थेंब एकत्र येणं किंवा कुठल्याही प्रकारे जास्त विरस्खलन झाल्याने तुमची ताकद जाते कमजोरी येते अशा खोळ्या समजूपासून पूर्ण दूर राहा विरे हे शेवटच्या मुवमेंटपर्यंत बनते काही हार्मोन प्रॉब्लेममुळं कमी जास्तपणा आला तज्ञांना भेटावं भेटल्यानंतर नक्कीच ह्या शंका तुमच्या दूर होतील आणि अतिशय सुंदर प्रश्न आणि मनापासून अभिनंदन नक्कीच खूप छान अशी माहिती नेहमीप्रमाणे आजच्या एपिसोडमध्ये अतिशय उत्तम असे प्रश्न आणि मला असं वाटतं की हे ज्या काही शंका असतात गैरसमज असतात कुठेही तुम्ही ऐकलेलं असा कुठेही चर्चा केलेली असा पण तुम्ही ते विचारणं या प्लॅटफॉर्मवरती ही खूप महत्त्वाची गोष्ट असते तरच हे गैरसमज ह्या खोळ्या समजुती या समाजातून बाहेर फेकल्या जातील आणि आपण याकडे सुद्धा एक आजार म्हणून डिसीज म्हणून खुल्या डोळ्यांनी चांगल्या पद्धतीनं बघू शकू आणि तेव्हाच डॉक्टर्स जे उपचार करत आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील ब्रेकची वेळ होते ब्रेकनंतर डॉक्टर आपल्याला पन्नाशीनंतर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी नवीन ठिकाण किंवा जागा बदलल्याने काय फायदा होऊ शकतो याबद्दल आपल्याला माहिती आहेत खूप महत्त्वाची गोष्ट आहे ब्रेकच्या नंतर कुठेही जाऊ नका पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय देईफळे यांच्यासोबत सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय यांच्या यांच्यासोबतच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सर आता जसं मी म्हटलं की ऍक्टिव्हिटी करण्याकरता नवीन ठिकाण किंवा जागा जर बदलली कारण सगळ्यांना असतं की आपण घरीच असतो किंवा ऍक्टिव्हिटी करण्याचं ठिकाण एकच असतं ते जर बदललं गेलं तर त्याचा फायदा होतो का नक्कीच काय होतं बरेचदा की मुलं मोठी झाली आता मग नातवंड घरात असतात मुलं असतात मग ह्या वेळ कुठे एकांत कुठे बरोबर तो एक भाग परत समजा मुलं सगळी बाहेर गेली अमेरिकेला गेली लंडनला गेली आता एकटेच आहेत रोज तीस रूम रोज तेच घर रोज तोच पार्टनर पण चॉईस फक्त जागा बदलायला आहे <laughs> जागा बदलल्याने काय होतंय बघा वातावरणात गेलं निसर्गात गेलं कुठे फिरायला गेलं हॉटेलला गेलं चेंज ऑफ ॲटमॉस्फिअर झाल्यामुळं त्या ठिकाणी तुमच्या हार्मोन्समध्ये बदलतात तुम्ही आनंदित होता आणि त्यामुळं इतकाच सेक्स लाईफवर चांगला परिणाम होतो म्हणून तुम्हाला ऑप्शन जागा बदलायचाच असतो तर ते करून तुम्ही जर त्या ठिकाणी हे चेंजेस केले पोझिशन बदलणं आहे जागा बदलणं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्ट करणं आहे हे जर केलं तर नक्कीच पन्नास लाईफ हे अतिशय सुंदर आणि आनंदी बनेल नक्कीच आणि कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याच्यामुळे आता आपला जो क्वीज इंटरेस्टिंग पार, पार, पार्ट पार्ट इंटरेस्टिंग त्याकडे नक्कीच बाळू परब कल्याणचे मागच्याच्या मागच्या वेळेस आमचे विजेते सेंटरला आले गिफ्ट घेतलं खूप दिवसापासून त्यांना पुस्तकं पाहिजे होती त्यांनी मराठी पुस्तकं घेतली त्याचबरोबर प्रोटीन्स आणि स्पेशल आमचे काही लुब्रिकंट आणि ऑइल्स आहेत ते देखील त्यांनी लिहिले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व मित्रांना सोबत घेऊन फेसबुकवर ते त्यांना कनेक्ट करून पाहत असतात त्यांचं मनापासून अभिनंदन आणि अशा पद्धतीने जर यायचं असेल अँसर द्यायचा असेल तर चिठ्ठी काढायला आता कोण हा लकी विनर आहे सुद्धा आम्हाला काळजी घेऊनच बोलवतोय कारण थोड्या थोड्या केस मिळत आहेत त्यामुळे काळजी घ्या आता आपण गेलो बदलापूरला आता बदलापूरला कोण आहेत विजेते सुदर्शन विभूते सुदर्शन विभूते यांचं अगदी मनापासून अभिनंदन यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं की या ठिकाणी पन्नाशीनंतर पोजिशन जर बदलल्या तर त्यामुळे तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही फायदा होतो का नक्कीच फायदा का होतो पन्नाशीनंतर नंतर सारी झालं गुटके दुखत आहेत पाठ दुखते त्या ठिकाणी मुवमेंट करता येत नाही अशा वेळेला बरेचदा स्पोनिंग पोझिशन आहे बरेचदा बेडवरच असताना सपोर्टेड पोझिशन आहेत बरेचदा कौगल पोजिशन आहेत बरेचदा फिमेल ऑन टॉप पोझिशन आहेत अशा पद्धतीने जर ॲक्ट केला तर तुम्हाला ह्या त्रासामुळे जे शिक्षण यायला लागतं ते येणार नाही आणि तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकाल तुम्ही स्वतः देखील आणि तुमच्या पार्टनर देखील सॅटिस्फाय करू शकाल आणि तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर भाग घेण्यासाठी प्रश्न विचारायला लागेल बरोबर पोझिशनचं संपलं काम आता उत्तर छान दिलं आता जागा समजा नंतर जर काही बदल समजा जागा बदलली तुम्ही बाहेर फिरायला गेले कुठं हॉटेलला गेले पार्टनरला कुठे फिरायला घेऊन गेले अशा पद्धतीने जागा बदलल्याने नंतर काही फायदा होतो का आणि तो कशामुळे होतो याचं उत्तर द्यायचं तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत हा शो जर मी झाला असेल तर साम टी व्हीसु की जीवनाचा मग तेवढं टाईप जरी केलं तरी तुम्हाला हा पूर्ण शो पाहता येईल आणि तुम्ही व्हॉट्सअप करा मेसेज करा फोन लावा किंवा डिरेक्टली उत्तर द्या आणि अतिशय सुंदर प्रश्न विचारून त्या सुखी जीवनाच्या मंत्र्याच्या कार्यक्रमाची डायसची तुम्ही शोभा वाढवता त्याबद्दल परत मनापासून अभिनंदन आणि डॉक्टरीनिमित्त सर्व जगभरातील डॉक्टरांना परत डॉक्टरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच डॉक्टर्स दिनाच्या सगळ्या डॉक्टर्सना जसं आता सर म्हणाले तशा खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याकडनं हे आरोग्यविषयक जे काम आहे ते असंच सातत्यानं सुरू राहो मला असं वाटतं की हा जो काही प्लॅटफॉर्म उभा केलाय त्याचा आज खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं समाजाला उपयोग होतोय ते जर आपल्याला बघायचं असेल तर हे येणारे जे सगळे प्रश्न आहेत तुमचे ह्याच्या सगळ्या शंका आहेत आणि ह्या शंकांचं निरसन करता 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 हा जो काही एक व्यापक मंच या ठिकाणी निर्माण झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो आपण आज या ठिकाणी बघतोय सुखी जीवनाचा आणि साम टी व्हीनी हा गेल्या सहा वर्षापासून चालू ठेवलेला प्लॅटफॉर्म आहे आणि खूप सुंदर असा उपयोग तुम्ही सगळेजण करून घेत मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी आपल्या मनातली जी काही शंका आहे प्रश्न आहेत ते विचारले पाहिजेत डॉक्टरांचे जे काही कॉन्टॅक्ट नंबर्स असतील म्हणा किंवा डॉक्टरांचे से जे सेंटर्स आहेत म्हणा तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि स्वतःहून पुढे येऊन डॉक्टर मला हे होतंय आता मी याच्यावरती काय करू हे जर तुम्ही विचारलं तर मला असं वाटतं की या सगळ्या आरोग्याच्या समस्यातून आपण निश्चितपणानं सुटू शकतो सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आला धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका बघत राहा साम टी व्ही मात्र पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा एकदा सगळेजण भेटणार आहोत हे नक्की आहे बघत राहा साम टी व्ही